नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। गेल्या काही भागांपासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत। आजच्या भागात आपण जातकाच्या आयुष्यातील एका महत्त्वपूर्ण विषयाचा प्रश्नाचा अष्टक वर्गाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत। तो प्रश्न म्हणजे मला सरकारी नोकरी मिळेल की नाही, स्पर्धा परीक्षांमध्ये मला यश मिळेल की नाही, असा प्रश्न अनेक वेळा जातक ज्योतिषाला विचारत असतात। कारण आयुष्यात सरकारी नोकरीचं सर्वांनाच आकर्षण असतं। अर्थात जेवढ्या मोठ्या अधिकाराची पदाची नोकरी तेवढी मोठी जबाबदारी, हे देखील आपण इथं लक्षात घ्यायला हवं। हे लक्षात घेतलं म्हणजे सरकारी नोकरीविषयीच्या ज्या भ्रामक कल्पना आपल्या मनात असतात त्या दूर होतात। साधा आणि सरळ एक नियम आहे, आयुष्यात जे काही करायचं असेल त्याच्या आधी सर्व माहिती काढून ते काम करीत असताना आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असतील ते समजून घ्यावे। ते आपल्याला जमणार आहे का, तेवढी आपल्यात क्षमता आहे का, याची मानसिक तयारी करून घ्यायची, मगच त्या कामाकडे वळावे, तरच आपण त्या कामाला योग्य तो न्याय देऊ शकतो। सरकारी नोकरीचंही तसंच आहे। फक्त पॅकेज, पद, प्रतिष्ठा यासाठी सरकारी नोकरीच काय, कुठल्याच क्षेत्राकडे वळू नये। असो, तर प्रश्न असा आहे की सरकारी नोकरी मिळेल की नाही, याचं उत्तर अष्टक वर्गाच्या माध्यमातून मिळू शकतं। होय, मिळू शकेल। अगदी 2 ते 3 मिनिटात या प्रश्नाचं उत्तर आपण जातकाला देऊ शकतो। मात्र याचं उत्तर वैदिक ज्योतिषशास्त्र पद्धतीचा वापर करूनही अगदी सहज देता येऊ शकेल। पुढे एखाद्या भागात आपण त्याविषयी देखील अभ्यास करणार आहोत। अष्टक वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता रवी आणि मंगळ या 2 ग्रहांनी अष्टक वर्गात विविध स्थानांना दिलेले गुण आणि त्यावरून सरकारी नोकरीच्या संधी आपल्याला कळू शकतात। अष्टक वर्ग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा उपविभाग आहे। विशेषतः तरुण पिढीमध्ये सरकारी नोकरीचं खूप आकर्षण असतं, त्यासाठी तेवढं परिश्रम करण्याची देखील त्यांची तयारी असते। कारण सरकारी नोकरी म्हणजे आयुष्य सेट झाल्याची भावना त्यांची असते। म्हणूनच हजारो लाखो तरुण तरुणी आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न करताना दिसतात। मात्र प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला सरकारी नोकरीची संधी मिळते का, तर नाही। प्रयत्नांना जर ग्रहांची जोड लागली तर फळाच्या संधी वाढतात। जातक कितीही हुशार असला, त्याचे प्रयत्नही खूप केलेत मात्र भाग्याची साथ लाभली नाही, तर अनेक वेळा हातातोंडाशी आलेली संधी निघू शकते। त्यामुळे या दोघांची जेव्हा साथ असते तेव्हा यशाची टक्केवारी नक्की वाढते। आज आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून सरकारी नोकरीचे योग पाहणार आहोत। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। पत्रिकेतील कोणताही चांगला शुभ योग पाहण्यासाठी लग्नेश हा कायमच महत्त्वपूर्ण ठरतो। त्या दृष्टीने आपण सरकारी नोकरीचा जेव्हा विचार करतो तेव्हा लग्नेश ज्या स्थानाला असेल त्या स्थानाला अष्टक वर्गात किमान 26 गुण असले पाहिजे। वास्तविक पाहता 28 गुण असले पाहिजे। मात्र कधीकधी इतर ग्रहस्थिती खूप छान असली तर 26 गुण असले तरी चांगली फळं मिळतात। मात्र नोकरीसाठी महत्त्वाची स्थानं म्हणजे षष्टम, दशम आणि एकादश। षष्टम स्थानावरून आपण नोकरीचा बोध घेतो, दशम स्थानावरून कर्माचा बोध होतो, तर एकादश स्थानावरून जातकाला आयुष्यात कुठल्या प्रकारचा लाभ होणार आहे याचा बोध होत असतो।
म्हणून अष्टक वर्गात या तीन स्थानांना मिळालेले गुण हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याशिवाय सरकारी नोकरीसाठी रवी आणि मंगळ या दोन ग्रहांचं महत्त्व खूप जास्त आहे. रवी म्हणजे राजा आणि मंगळ म्हणजे सेनापती. सरकारी अधिकाराचे खाते मुख्यतः रवी ग्रहावरून पाहिली जातात, कारण त्यानुसार अधिकार आणि सत्ता प्राप्त होत असते. रवी ग्रहाने षष्ठ, दशम आणि एकादश या तीन स्थानांना रवी भिन्नाष्टक वर्गांमध्ये किती बिंदू दिलेले आहेत हे बघणं येथे महत्त्वाचं ठरतं. या स्थानांना रवीने कमीत कमी 13 बिंदू देणं आवश्यक आहे. 16 बिंदू असले तर सरकारी नोकरीची हमी प्राप्त होत असते. अशा जातकाने योग्य ते प्रयत्न केल्यास त्याला सरकारी नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते, मात्र त्यासाठी कमीत कमी 13 बिंदू असणं आवश्यक असतं. ज्योतिषशास्त्रात मंगळ या ग्रहाला सेनापतीची उपमा दिलेली आहे, त्यामुळे सैन्य क्षेत्रात, पोलीस क्षेत्रात जर नोकरीची संधी मंगळावरून पाहिल्या जाते, तसंच पद, पैसा आणि प्रतिष्ठा या गोष्टी देखील मंगळावरून बघितल्या जातात. थोडक्यात करारी आणि धडाडीचा कारक म्हणजे मंगळ ग्रह होय. त्यामुळे मंगळाने षष्ठ, दशम आणि एकादश या तीन स्थानांना कमीत कमी 12 ते 15 बिंदू दिलेले असले पाहिजे. म्हणजे रवी आणि मंगळ या दोघांचे जेव्हा आपण भिन्नाष्टक पाहतो तर रवीच्या भिन्नाष्टकात 15-16 बिंदू आणि मंगळाच्या भिन्नाष्टकात 12 ते 15 बिंदू षष्ठ, दशम आणि एकादश या स्थानांना मिळालेले असले पाहिजे. असे असल्यास जातकाच्या पत्रिकेत सरकारी नोकरीचा योग निर्माण झालेले असतात. मात्र फक्त हे तीन भिन्नाष्टक बघून चालत नाही, कारण नोकरी कोणत्या क्षेत्रात मिळेल असाही एक प्रश्न जातकाचा असतो. सरकारी नोकरीत वेगवेगळे विभाग असतात. लेखनिक किंवा अकाउंट क्षेत्राचा विचार केला असता बुध ग्रहाचे गुण अत्यावश्यक असतात. बँकिंग, फायनान्स सेक्टर जर असेल तर बुध ग्रहाने या तीन स्थानांना म्हणजे 6, 8 आणि 10 या तीन स्थानांना कमीत कमी 15 ते 18 बिंदू दिलेले असले पाहिजे. तसंच एखादी ज्ञानाची पोस्ट असेल, म्हणजे एक ज्ञानी, तज्ज्ञ, मार्गदर्शक, सल्लागार व्यक्ती जिथे अपेक्षित असतो, अशा नोकरीसाठी ज्ञानाचे कारक गुरु महाराजांचे गुण बघावे लागतात. षष्ठ, दशम आणि एकादश या तीन स्थानांना गुरु महाराजांनी एकूण 15 ते 18 बिंदू दिलेले असायला हवे. म्हणजे या क्षेत्रातील संधीचे मार्ग जातकासाठी प्रशस्त होत असतात. न्याय किंवा विधी क्षेत्राचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पत्रिकेतील शनी महाराजांची स्थिती महत्त्वाची ठरते. या क्षेत्रामध्ये जर जातक संधी शोधत असेल तर शनी महाराजांनी षष्ठ, दशम आणि एकादश या तीन स्थानांना शनी भिन्नाष्टकमध्ये एकूण 12 ते 15 बिंदू दिलेले असले पाहिजे. यावेळी सर्वाष्टक वर्ग देखील बघितलं पाहिजे. सर्वाष्टक वर्गामध्ये अशा जातकाच्या लग्नस्थानाला कमीत कमी 28 बिंदू असावेत. तसंच षष्ठ, दशम, एकादश या तीन स्थानांची बेरुईज ही 86 पेक्षा जास्त असायला हवी. म्हणजे जेव्हा आपण वैदिक पद्धतीने पाहतो तेव्हा पत्रिकेतील सरकारी नोकरीचे योग पाहण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी वेळ लागतो. सर्व ग्रह विशेषतः रवी, मंगळ, बुध, शनी या ग्रहांची पत्रिकेतील स्थिती, लग्नेशाची स्थिती, राशीस्वामीची स्थिती, त्यांचे अंश, त्यांच्यावर पडणाऱ्या इतर ग्रहांच्या दृष्ट्या, कर्तरी योग, नवमांशातील स्थिती आदी सर्व गोष्टी बघणं आपल्यासाठी क्रमप्राप्त ठरतं. तरच योग्य ते फलकथन आपण जातकाला करू शकतो. मात्र अष्टक वर्गातून आपण सरकारी नोकरीचा जेव्हा योग पाहतो तेव्हा 7 ग्रहांचे भिन्नाष्टक आणि सर्वाष्टक पाहिले तर अगदी 2 ते 3 मिनिटात सरकारी नोकरी मिळू शकेल की नाही हे आपण स्पष्ट करू शकतो. तरी देखील मी सर्व अभ्यासकांना सांगेल की सर्वाष्टक तुम्ही अभ्यासा, फलकथनात त्याचा उपयोग करून घ्या, मात्र
मूळ कुंडली आणि त्यातील ग्रहस्थिती अवश्य पहा. त्यानंतरच सर्वाष्टक वर्गाकडे पाहून जातकाला तुमचा निर्णय सांगा, जेणेकरून जातकाला योग्य ते मार्गदर्शन आपण करू शकू, कारण हा आयुष्यातील खूप मोठा प्रश्न असतो. स्पर्धा परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी आयुष्यातील अनेक व महत्त्वपूर्ण वर्ष वाया जातात, शेवटी त्यांना अपयश येतं, त्यातून ते निराश हतबल होतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की यामध्ये आपल्याला यश नाही, मात्र तोपर्यंत बहुमूल्य वेळ आणि भरपूर पैसा त्यांच्या हातातून निघून गेलेला असतो. किंवा एखादा खूप हुशार विद्यार्थी की त्याने या दृष्टीने प्रयत्न केले असते तर त्याला पटकन नोकरी मिळाली असती, तो या स्पर्धेच्या भीतीने प्रयत्न करीत नाही. म्हणजे एका अर्थाने दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचं यात नुकसान होतं. हे नुकसान ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून, अष्टक वर्गाच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन आपण टाळू शकतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनीही अभ्यास करूनच जातकाला त्याविषयी योग्य ते मार्गदर्शन करावं. सरकारी नोकरीचा योग आणि तो कोणत्या सेक्टरमध्ये होऊ शकतो हे देखील सांगावं. ते जातकासाठी अत्यंत उपयुक्त व त्याच्या आयुष्याला दिशा प्रदान करणारं ठरू शकेल. आपल्याकडे ही एक मिलिटरीमध्ये असलेल्या जातकाची पत्रिका आहे, तिला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ही मीन लग्नाची पत्रिका आहे. या पत्रिकेत लग्नेश गुरु महाराज धनस्थानात आणि तिथेच उच्चीचा रवी देखील विराजमान आहे. वैदिक पद्धतीने जेव्हा आपण या ग्रहस्थितीचा विचार करतो तेव्हा बऱ्यापैकी नोकरीचा योग दिसतो. विशेष म्हणजे लाभस्थानात उच्चीचा मंगळ आहे. अष्टक वर्गाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रवी भिन्नाष्टक पाहिलं तर रवीने षष्ठस्थानाला 5, दशमस्थानाला 5 आणि एकादश म्हणजे लाभस्थानाला 5 असे 15 बिंदू या पत्रिकेत दिलेले आहे. त्यामुळे इथे स्पष्ट होतं की या जातकाला सरकारी नोकरीचे योग आहेत. रवी भिन्नाष्टक पाहिल्यानंतर आपण मुख्यतः पाहतो ते मंगळ भिन्नाष्टक, कारण जातक मिलिटरीत सैन्य दलात भरती झालेला आहे. त्यानुसार मंगळ भिन्नाष्टक पाहिलं तर षष्ठस्थानाला मंगळाचे 5 बिंदू, दशमस्थानाला 4 आणि एकादश म्हणजे लाभस्थानाला 4 असे एकूण 13 बिंदू प्राप्त झालेले आहेत. रवी आणि मंगळ हे दोन ग्रह सैन्य दलातील जॉबसाठी किंवा अधिकारपदासाठी जास्त उपयुक्त असतात. त्यांचे भिन्नाष्टक वर्ग बऱ्यापैकी म्हणजे 87% वरती गुण दाखवत आहेत. आता आपण जेव्हा सर्वाष्टक वर्ग पाहतो तेव्हा लग्नस्थानाला 36 एवढे भक्कम बिंदू आहेत, म्हणजे जातकाचं व्यक्तिमत्व हे कणखर मजबूत असं आहे. थोडक्यात सैन्यदलातील पदाला साजेसं त्याचं व्यक्तिमत्व आहे. नोकरीच्या दृष्टीने षष्ठ, दशम आणि एकादश ही स्थानं जेव्हा पाहतो तेव्हा सर्वाष्टक वर्गामध्ये षष्ठस्थानाला 31, दशमस्थानाला 36 आणि एकादश म्हणजे लाभस्थानाला 33 एवढे बिंदू मिळालेले आहेत. या तिघांची बेरीज केली तर ती 89 एवढे भक्कम बिंदू या 3 स्थानांना मिळालेले आहेत. म्हणून जातक हा सैन्य दलातील एक यशस्वी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सोबतच जातकाचं भविष्य देखील मजबूत आहे. हा आयुष्य हा जातक जेव्हा संघर्ष करत होता तेव्हाच तो आपल्याकडे पत्रिका दाखवायला आला होता. तेव्हा आपण त्यांना अगदी विश्वासाने सांगितलं होतं की तुम्ही सैन्य दलात नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही जर प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक प्रयत्न केलं तर त्यात तुम्हाला मोठी अधिकारपदाची पोस्ट प्राप्त होऊ शकते. त्यानुसार जातक आज यशस्वी आयुष्य जगत आहे. अभ्यासकांनी आपल्याकडील पत्रिकांना वरील नियम लावावे आणि आपले अनुभव आमच्याशी शेअर करावेत.
अष्टक वर्ग पद्धतीनुसार पत्रिकेतील सरकारी योग कसे बघावेत हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आता थांबूया. अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून काही विविध विषयांचा अभ्यास आपण करणार आहोत. हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यासमोर ठेवणार आहोत. आपल्याला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.